महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकप्रिय कवी गाय आणि उर्दूचे बादशहा माझे मित्र ज्याला मी गुरुस्थानी मानतो त्याचे संगणक असाले त्याचे चिरंजीव श्री यांचा नुकताच लग्न सोहळा पार पाडलेला आहे आणि तो लग्न सोहळा पार पाडत असताना या ठिकाणी हे दापोली मंडणकर आणि महाराष्ट्रातून जे जे कलाकार आले त्या प्रत्येक कलाकारांचा आज या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता आणि प्रत्येकाने आतापर्यंत बरीच या लग्न सोहळा या निमित्ताने गीत गायलेली आहे परंतु मी लग्न सोहळा हे गीत न गाता बाबासाहेबांचं गाणं गाणार आहे. मी नामांकित गायक नाही पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने थोडासा प्रयत्न करीत आहे गाण्याचा. आपण गोड मारून घ्या अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या या गायनाला सुरुवात करतो. जय हिंद. प्रत्येक कार्यक्रमात त्याने हा शेर सादर केलेला आहे सुरुवातीला आणि त्याचा शेर हा मी आपल्या समोर सादर करीत आहे. ती जीवन हे साधे नव्हे तर जीवनी कोणता गुंत आहे आणि आपापले विचार हे आपल्या मनातील भूत आहे. जीवन हे साधे नव्हे तर जीवनी कोणता गुंत आहे आपापले विचार हे आपल्या मनातील भूत आहे आणि स्वाभिमान ज्याचा त्याला तो स्वाभिमानाचा ऊत आहे आणि ते मोहम्मद पैगंबर म्हणाले की ईश्वराचा दूत आहे. पण सादर करतो तुम्हा समोर धर्माचे हे सूत्र आहे आणि येशू ख्रिस्तही म्हणाले की मी देवाचा पुत्र आहे. पण बुद्ध भगवंत म्हणाले त्याग मी केला शाक्य क्षत्रिय माझे कुळ आणि गोत्र आहे आणि या मानवासाठी धर्म माझा आणि मी या मानवाचा पुत्र आहे. मी या मानवाचा पुत्र आहे आणि म्हणून माझ्या भिमाना बुद्धीला घासून पाहिले म्हणून माझ्या भिमाना बुद्धीला घासून पाहिले आणि या भिमाचे कोटी कोटी मस्तक वाहिले कोटी कोटी मस्तक वाहिले करून धमाला झालेला आहे आणि म्हणून गीत सादर करत आहे. लक्ष द्या जन्म का मनाचा मिळाला रस्ता Thank you.
खंडोबा असेल माझ्याकडे कालूबाई असेल अनेक देव पुजतात आणि तो तर बाबासाहेबांचा जन्म त्या ब्राह्मणांकडे ब्राह्मणाने बाबासाहेबांना डोक्यावर घेतला आणि म्हणून सादर करीत आहे की कालकवी कविवर्य रमेश येळवे आणि यांचा 108 गीतांचा काव्यरत्न संग्रह हा प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या काव्य संग्रहामध्ये हे गीत आहे Thank you.
जर त्यांच्या कुळामध्ये जन्म झाले असते तर बाबासाहेबांना ते मान्य होते. आणि म्हणून गुरुजींच्या मांडीवर बाबासाहेब आंबेडकरांना
सफेद मेटल आहे तर त्या कुत्र्याचं नाव टॉली होतं. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. हॅलो त्या कुत्र्याचं नाव देखील माहीत असतं. Thank you.
तालुक्यातील कविवर्य आणि खेड तालुक्याचे शाह कवी शेवटी लिहितात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक दीपक जाधव असे साजरे करतील.